आणि एक महत्वाची बातमी आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर आता सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामती दौऱ्यावर असणार आहेत. पुन्हा एकदा खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत केलं जाईल. स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, मोठ्या विजयानंतर आता जंगी स्वागत. सागर, निश्चितच थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या पुण्यात दाखल होणार आहेत. मात्र पुण्यात दाखल होण्यापूर्वी पुण्यातलं या निसर्ग मंगल कार्यालय परिसरामध्ये सुप्रिया सुळे यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो जेसीबी या ठिकाणी आणले गेलेले आहेत आणि जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. फुलांचा हार या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना घातला जाणार आहे आणि निकालानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आज या पुण्यात दाखल होतील आणि त्यानंतर ते पुढे दौंड आणि इंदापूरकडे रवाना होणार आहेत. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकतो ढोल ताशांची पथकं त्यासोबतच तुतारी वाजवणारे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जंगी स्वागत हे कार्यकर्त्यांकडून या संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात सुप्रिया सुळे हे या ठिकाणी पोहोचतील आणि आज साधारणतः दुपारपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा त्या स्वीकारणार आहेत. भेटीगाठी ते या ठिकाणी घेणार आणि त्यानंतर पुढच्या दौऱ्याकडे रवाना होतील.